देवाचा आपल्यावर गाढ विश्वास आहे. देवाने सांगितलंय तुझ्या पोटी जे जन्माला येणार आहे ते सुंदर येणार आहे, तुला समृद्ध आई होता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचा गुण आईच्या भाषेत सांगत नाही, माझ्या भाषेत सांगते. डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, वकील व्हा, शिक्षिका व्हा, प्राध्यापिका व्हा, प्राचार्य व्हा, शास्त्रज्ञ व्हा, इन्स्पेक्टर व्हा, कंडक्टर व्हा, सरपंच व्हा, आमदार व्हा, खासदार व्हा, राष्ट्रपती व्हा, अंतराळात जा, पाताळात जा, कुठे पण जा, भाकरी करता आलीच पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचा गुण स्वयंपाक आला पाहिजे. हल्ली मुलींना स्वयंपाक येत नाही हो, सगळ्या सासवांची तक्रार. सून घरात आली स्वयंपाकघरात रमत नाही, सून घरात आली स्वयंपाकघरात तिला जायला आवडत नाही. सगळ्या मुलींच्या आयांना उद्यापासून एक वाक्य म्हणू नका, तिला अभ्यास असतो, तिला नको काम लावायला. अर्धा तास काम केलं म्हणून काही बिघडत नाही. मी तर म्हणते मुलांना सुद्धा स्वयंपाक शिकवा. शिकलेली बायको घरात येणार आहे आणि दोघं नोकरी करणार आहे, तिला जर जमलं नाही तर याला चार चपात्या लाटता आल्या पाहिजेत. आता काही इलाज नाही. परवा एका नवऱ्याने तक्रार केली आहे, संध्याकाळी ऑफिसमधनं आल्यानंतर बायको व्हॉट्सअपवर असते, ती सतत चॅटिंग करत असते. तिला संध्याकाळी कुकर लाव म्हटलं की खूप राग येतो. आम्हाला दिवसभर पोळी भाजी खाऊन कंटाळलेला आलेला असतो. अपर्णाताई, तुम्ही तिला समजवून सांगाल का तिने संध्याकाळी कुकर लावावा? कुकर लाव हे सांगायला काउन्सिलर लागतो. आपल्या मनाने लावता येत नाही कुकर घरातल्या माणसांसाठी. मी म्हटलं मी अजिबात येणार नाही, मी तिला कुकर लाव म्हणून समजवून सांगणार नाही, मी तुला कुकर कसा लावायचा ते शिकवायला मात्र नक्की तयार आहे. त्याला मी कुकर कसा लावायचं शिकवलं, आता भांडण मिटलं. आता ती व्हॉट्सअपवर असते आणि तो कुकर लावतो, विषय संपला. थोडक्यात काय, सगळ्या पुरुषांनो काळानुरूप आता बदलावंच लागेल, काही इलाज नाही. आत्ता जरी तुमच्यासमोर एवढं मोठं भाषण केलं आणि घरी गेले आणि मुलगा म्हणाला आई मला जेवायला वाढ, वाढावंच लागतं. असं म्हणता येत नाही की मला महाराजांनी बोलवलं होतं, किती मोठं भाषण करून आले मी, आता नाही मी काही करणार, चालत नाही. पायातल्या चपला काढल्या, पायावर पाणी घेतलं, बाईला पदर बांधावाच लागतो. तू मुख्याध्यापिका असलीस शाळेत, बेल दाबली शिपाईच्या हा हातात आणून देतो, पण घरी गेल्यावर तुला नवऱ्याच्या हातात, सासूच्या हातात चहाचा कप द्यावाच लागणार आहे. बेल वाजवून उपयोग नाही. मुलींना सांगा. आणि अमेरिकेला गेलात लाईटच्या चुलीवर स्वयंपाक करावेच लागतात. अमेरिकेला गेल्यावर धुणं धुवावं लागतं, भांडी घासावी लागतात, झाडून काढावं लागतं, सगळं करावं लागतं. भारत सोडला तर इतर कुठल्याही देशात कामाला माणसं नाहीत. त्यामुळे दोघांनाही कामाची सवय लावा, मुलांना पण लावा, मुलींना पण लावा. नाही चालणार. आणि पुण्यातल्या अनेक घरातनं स्वयंपाक बंद झाले. सकाळी पोळी भाजी बांधून आणतात, संध्याकाळी असंच काहीतरी बांधून आणतात. पुण्यातल्या बायका देवाचा नैवेद्य विकत आणतात. मला मध्यंतरी एकदा जेवायला बोलवलं होतं, पूर्णाच्या 15 पोळ्या विकत आणल्या आहेत 20 रुपयाला एक. आणि जेवायला बसल्यावर त्या बाई मला विचारतात किती खाल साधारण, म्हणलं 4 खाते. त्या म्हणाल्या तुम्ही पूर्णाच्या पोळ्या 4 खाता, मोठ्या मोठ्या असतात. म्हटलं मी मोठ्या मोठ्या 4 खाते, वाडगाभर तूप लागतं, अर्धा लिटर दूध लागतं, बसलं की तापून खाते. त्या म्हणल्या तुम्ही खेड्यातले लोक फारच खाता. म्हटलं आम्ही खेड्यातले लोक फार खातो, म्हणून पुरण घरात शिजवतो, विकत आणत नाही, आम्ही ते घरात शिजवतो. अगं जे पुरून उरतं ते पुरण, 10 माणसं जेवून उरतं ते पुरण, 10 माणसांना पोटभर जेवायला घालतं ते पुरण. श्रीखंडाच्या एवढ्याशा डब्याकडे बघून आपल्याला जेवण जात नाही बाबा. पुरणाचा स्वयंपाक कसा पुरून उरतो म्हणून त्याला पुरण म्हणतात. समजून घ्या गं तरुण पोरींनो, पुरणाची पोळी करता आली पाहिजे. आणि सगळ्या मुलींच्या आयांनो हात जोडते, नमस्कार करते. कार्यक्रम संपल्यावर पाया पडा म्हटलं तर तुम्ही उभ्या राहा, मी तुमच्या पाया पण पडते. पण मला एका प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं हवं आहे. दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर कोणी बदलायचं असतं, तुमच्या मुलींनी का अगदी लगेच त्या घराने, कोणी बदलायचंय? मुलींनी बदलायचंय मान्य आहे ना, सांगा मुलींना.
दुसऱ्याच्या घरात गेल्यानंतर सुरुवातीच्या काळात बदलावं लागतं. हळूहळू त्या घरात रमायचं, रुजायचं, मग ते घरसुद्धा तुमच्यासाठी बदलतं. लगेच तुम्ही घरात गेलात की लगेच बदलेल का? प्रत्येक गोष्ट लगेच मनासारखी होत नाही. परवा एका सासूनी सुनेला सांगितलं की बाई वांग्याची भाजी कर, नवीन लग्न झालंय ना तुझं, मग विचार ना सासूला कशी करू, तुमची पद्धत काय आहे. सासूला नाही विचारणार, 500 किलोमीटरवर राहणाऱ्या मम्मीला फोन करून विचारणार, मम्मी वांग्याची भाजी कशी करू. ती मम्मी लगेच सुरू, 4 वांगी घे, त्याचे 4 तुकडे कर, खोबरं घाल. सासू सांगते बरं का, खोबरं घातलेली भाजी आमच्याकडे कुणी खात नाही. आम्ही सोलापूरचे लोक सगळ्या भाज्यात शेंगदाण्याचं कूट घालतो. माझी मम्मी खोबरंच घालते. तुझ्या मम्मीच्या कोकणात नारळ स्वस्त मिळतात, तुझी मम्मी खोबरं. तिघींनी समजून घ्यायला पाहिजे की नाही? सासूनी म्हणायला पाहिजे होतं, आजच्या दिवस कर खोबऱ्याची, आवडते का बघूया बरं का, जरासं काहीतरी बदल होईल चवीला. सुनेनी म्हणायला पाहिजे होतं, आजच्या दिवस कुटाची करते पण परत कधीतरी मम्मीसारखी करून बघू ना मी. आणि सुनेच्या आईनी म्हणायला पाहिजे होतं, सासू घरात असताना तू मला फोन का केलास, तू सासूला का नाही विचारलंस भाजी कशी करायची. भांडण झालं असतं. आता त्या दोघींचं रोज भांडण आहे, कूट का खोबरं, कुठल्याही भाजीला काय घालायचं, याच्यावरनं सकाळी भांडण सुरू. काय भांडणाचा विषय आहे. परवा एका सासूनी सुनेला सांगितलं, तिन्ही सांग झाली आहे देवाजवळ दिवा लाव. सून उठली, हातात बांगडी नाही. सासू एवढंच म्हणाली, बांगडी घाल आणि दिवा लाव. घालायची 1 मिनिटासाठी बांगडी, लावायचा दिवा, परत काढून ठेवून द्यायची. भांडण होईल का? विषय संपो ना, भावनेचा प्रश्न आहे तो. प्रत्येक सासूला वाटतं की नाही बाई संध्याकाळच्या वेळेला सुनेनी छान दिवा लावावा, तिच्या गळ्यात मंगळसूत्र असावं, कपाळी कुंकू असावं. एक आता माझ्या वयाच्या सासूला वाटेल तसं, पण तू म्हण ना, 2 मिनिटं घाल आणि दिवा लाव, विषय संपव. पण नाही, माझ्या मम्मीने मला इंग्रजी शाळेत घातले, मी कधी बांगडी घातलीच नाही. दिला नंदादीप ठेवून, लगेच आईला मिस कॉल, आई 10 मिनिटात हजर, 12 माणसं घेऊन कायदा. आमच्या मुलीला बांगडी घालण्यावरनं टॉर्चर केलं, म्हणायचं नाही बांगडी घाल म्हणून. त्यात काय टॉर्चर करतंय? नाही बायकांनो असं नाही आहे. आणि सगळ्या पुरुषांनो, आत्ता बायकांच्या बाजूनी सगळे कायदे आहेत, पुरुषांच्या बाजूनी एकही कायदा नाही. पण आज मी तुम्हाला वकील आहे, मी ठामपणे सांगते, जिच्यावर अन्याय होतो ती कायद्यापर्यंत जाऊन पोचतच नाही, पण जिच्यावर अन्याय होत नाही ती मात्र कायद्याचा गैरवापर खूप करते. आणि जिथे कायद्याचा गैरवापर होतो तिथे कुटुंब व्यवस्थेला धक्के लागायला लागलेले आहेत. कायद्याचा गैरवापर खरंच कुणी करू नका. जिच्यावर अन्याय होतो तिने कायदा वापरा. सगळे कायदे बायकांच्या बाजूने येतात, काही करा तुम्ही, सगळे कायदे तुमच्या बाजूने आहेत. फक्त तो वापरायचा कसा याचा विचार प्रत्येकाने करायला लागेल, नाहीतर कुटुंब व्यवस्था खिळखिळी होऊन जाईल. काय करायचं, एक बांगडी हा भांडणाचा विषय आहे. आता जेवढ्या तरुण मुली माझ्या समोर आहेत ज्यांची लग्न व्हायची आहेत, करा बरं उजवा हात वर, किती जणींच्या हातात बांगडी आहे बघू दे ज्यांची लग्न व्हायची आहेत त्या. नाही घातली बांगडी, आई रागवत नाही, सासू बोलली की राग येतो. मग एखाद्या वेळेला म्हणत जा सणावाराला, आज आता पारायण सोहळा आहे, म्हणायला पाहिजे आईने की अगं 2 बांगड्या तरी हातात घाल, महाराजांना तसा नमस्कार करू नको बिन बांगडीचा. म्हणायला पाहिजे, आईने सांगायला पाहिजे, सासूने सांगून काय उपयोग आहे. समजून घ्या बायकांनो, आपला धर्म आहे, आपल्या परंपरा आहेत, सगळ्या समजून घेतल्या पाहिजे. आणि मुलींच्या आयांनो, मी तुम्हाला हात जोडून सांगते, जावयांनी कुठल्या बँकेत पैसे गुंतवायचे हा विषय तुमचा नाही, जावयांनी कुठं बिराड करायचं हा विषय तुमचा नाही, जावयांनी एकत्र कुटुंबात राहायचं का वेगळं व्हायचं हा विषय तुमचा नाही. तुमचा विषय एकच, त्यांनी तुमची मुलगी छान सांभाळायची आहे. अजिबात चुकू नाही म्हणू नका की जावई गावात काय आहे हो, आम्ही संगमनेरला बिराड केले, तुम्ही पण आमच्याबरोबर संगमनेरलाच राहा.
का गावामध्ये त्याची आई नाही आहे, त्याची आई सध्या खूप आजारी आहे, तिला दमा आहे, तिला हा सगळा चढ चढता येत नाही, चार वेळेला पाणी आणायला ती म्हातारी खाली कशी उतरेल, त्या आईचं विचारात घ्यायला नको त्यांनी, तो त्याच्या आईला म्हाताऱ्या सांभाळतोय आत्ता, आता तोही त्यांनी तुझ्याबरोबर संगमनेरला येऊन बिराड केलं तर त्याच्या आई वडिलांकडे कुणी बघायचं नाही, मुलींच्या आयांनो जावई एकुलता एक आहे, त्याला घरच्या जबाबदारी आहेत, एकाही सासूनी म्हणूनही मुलीच्या आईनी की जावई तुम्ही आमच्याजवळ येऊन राहा, कारण का जबाबदाऱ्या खूप असतात, आत्ता मुलं हैराण आहेत, मला येऊन अनेक पुरुष सांगतात की वेगळं राहायला लावू नका, आईने खूप कष्ट केलेले आहेत, आईने खूप कष्ट केलेले, वेगळं राहायला लावू नका, का बरं वेगळं राहायचंय, सगळ्यांना सेपरेट राहायचंय, सेपरेट नाही चालणार मुलींच्या आयांनो, आणि मुलींच्या आयांनो मुलींच्या संसारात ढवळाढवळ करू नका, सारखे फोन करू नका, सकाळी विचारायचं उठली का, रात्री विचारायचं झोपलीस का, मध्ये विचारायचं जेवलीस का, अगो बाई जेवली नाहीस का, अगो एक वाजला खाल्लोस तरी का सकाळी काही, नाही मम्मी कधी खाल्लं बेटा, कामच खूप होतं मम्मी, एक वाजेपर्यंत उपाशी राहून जाऊ नको हां बेटा, हे काय फोन आहेत सगळ्या मुलींनो, घरातल्या कुठल्या गोष्टी आईला सांगायच्या आणि कुठल्या नाहीत ते ठरवा.